रस वाली बातें सारी खुशियां दे इन तुला इन तुला माझे मामा चे मामेला काका चे काकेला घायल कर गो मला। जय शिवराय मित्रांनो, तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण एका सबस्क्रायबरच्या डिमांडवरती केला आहे, कारण मला एका सबस्क्रायबरने हा जो काही व्हिडिओ आहे म्हणजे या सॉंगवरती ते डी एम केलं, त्यांनी या सॉंगवरती व्हिडिओ बनवायला सांगितला होता। म्हणून मित्रांनो आपण या सॉंगवरती व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला देखील कोणते असे ट्रेंडिंग सॉंगवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डी एम करू शकता आणि म्हणजे रिक्वेस्ट करू शकता की या सॉंगवरती व्हिडिओ बनव, त्या सॉंगवरती व्हिडिओ आणण्याचा मी नक्की ट्राय करीन। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधनं एडिट केला आहे आणि मित्रांनो जे काही बिटमार्क वगैरे आहे ते बिटमार्क तुम्हाला मार्क करण्यासाठी मी व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे। तर सिम्पलरित्या बिटमार्क कसे ॲड करायचे आणि त्यात फोटो तुमचे कसे प्लेस करायचे हे तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर जे काही व्हिडिओचं सेक्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर जो व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असणार आहे तो व्हिडिओ या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओला ॲड केल्यानंतर मित्रांनो या प्रकारचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। आता मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, जिथे फोटो चेंज होतो आहे त्या पोझिशनला तुम्हाला येऊन जो काही आपला फोटो असणार आहे म्हणजे जो काही व्हिडिओ असणार आहे त्याला तुम्हाला स्प्लिट करायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता इथे हा जो काही आपला फोटो आहे म्हणजे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी फोटो आपला चेंज होतो आहे। तर प्रॉपर मित्रांनो तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे, सॉन्ग ऐकल्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे तो फोटो प्रॉपरलीरित्या तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे। ओके, तुम्ही बीट मागं पुढं करू नका नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम पुढे येऊ शकतो आहे। आता मित्रांनो जे काही स्प्लिट केलेला व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवतो हा डायरेक्ट। तर आता सिम्पलरित्या या प्रकारचा व्हिडिओ तुमचा काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये जे काही फोटो तुमचा फोटोसोबत प्लेस करण्यासाठी सिम्पली आता हा फोटो चेंज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला जो काही पहिला पार्ट आहे त्याला सिलेक्ट करायचं। खाली जे काही टूल आहे त्यामध्ये तुम्हाला रिप्लेसचा टूल बघायला भेटतो आहे। सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे। आता गॅलरी तुमची ओपन होणार आहे। या गॅलरीमधनं तुमचा जो कोणता फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। ओके, तर मित्रांनो इथे मी हा फोटो सिलेक्ट केला आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जेवढे पण या ठिकाणी पार्टमध्ये तुम्ही डिवायडेशन केलं असणार आहे त्याला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, तुमच्या फोटोबरोबर रिप्लेस करायचं आहे। आता मित्रांनो जे काही इफेक्ट वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगतो। जे काही पहिला फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला एक इफेक्ट बघायला भेटणार आहे, टीजर ॲक्ट म्हणून आहे बघू शकता। तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे। इफेक्ट ॲड केल्यानंतर ड्युरेशन आहे ते एकदम फुल ठेवायचं आहे। नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढे जे काही ट्रान्झिशन दिसते ट्रान्झिशननंतर बघू, सर्वात अगोदर जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला दाखवतो। जे काही पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोची कॅटेगरी लोड झाल्यानंतर इथनं तुम्हाला झूम वनचं तुम्हाला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे। त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता स्लाइड अँड व्ह्यूचा इफेक्ट आहे ते ॲड करायचं आहे। नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला पेंडुलम वनचं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतरचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम टू, त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला डिस्टॉर्ट राईटचा इफेक्ट द्यायचा आहे। नंतर मित्रांनो त्या पुढचे जे काही छोटे छोटे बीटमध्ये फोटो आहे तिथे तुम्हाला रॉक व्हर्टिकल आणि त्याच्या पुढचा जो काही छोट्या पार्टमधला फोटो आहे त्याला रॉक हॉरिझॉन्टल या प्रकारचे तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहेत। नंतर त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला मित्रांनो कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि वेव अँड स्लाईडचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे। जो काही लास्टचा मित्रांनो फोटो आहे त्याला तुम्हाला इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला हा जो काही ॲनिमेशन आहे ते आता बघू शकताय। इन ॲनिमेशनमधनं पझलचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं, ड्युरेशन आहे ते 0.6 सेकंदवरती ठेवायचं आहे। नंतर तुम्हाला आउट ॲनिमेशनवरती क्लिक करून फेड आउटचं ॲनिमेशन द्यायचं आहे आणि हे जे काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला 0.5 सेकंदवरती ठेवायचे आहे। नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता सुरुवातीला येऊन जे काही आपलं पहिलं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशन लोड झाल्यानंतर आपलं जे काही पहिलं ट्रान्झिशन असणार आहे ते मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता कुठलं, आपण पुल आउटचं ट्रान्झिशन अप्लाय केलं आहे। नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे, पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकता ग्लेअर टूचा जो काही इफेक्ट आहे, लाईट इफेक्टमध्ये ग्लेअर टू असं काहीतरी इफेक्ट आहे तर हा इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे। नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे याला सिलेक्ट करायचा आहे। लाईट इफेक्टमधनं ब्लेंडचं इथे ट्रान्झिशन द्यायचं आहे। नंतर त्या पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे याला देखील तुम्हाला ग्लेअर टूचं जे काही ट्रान्झिशन आहे लाईट इफेक्टमधनं ते द्यायचं आहे। आणि त्या पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे देखील तुम्हाला ब्लेंच असं तुम्हाला ट्रान्झिशन अप्लाय करायचे आहेत। या प्रकारे ट्रान्झिशन अप्लाय केल्यानंतर आता मित्रांनो ट्रान्झिशन अप्लाय केल्यानंतर एक प्रॉब्लेम होणार, ती म्हणजे तुमचा जो काही फोटो आहे त्या फोटोचे जे काही इफेक्ट म्हणजे तुम्हाला ॲनिमेशन दिसत आहेत त्या ॲनिमेशनची ड्युरेशन अशी कमी झालेली बघायला भेटेल। म्हणजे आता इथे तुम्ही ट्रान्झिशन अप्लाय केलं, ट्रान्झिशन अप्लाय केल्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे त्याचं जे काही ॲनिमेशन आहे त्याची ड्युरेशन अशी तुम्हाला कमी झालेली दिसेल, ती फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या फुल करून घ्यायची आहे। ओके, तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही ॲड केल्यानंतर आता इथे बघू शकता हा जो काही म्हणजे मिरर आता इफेक्ट तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो इफेक्ट आता पहिल्यांदा आपण मिरर 3 लेअरचा ॲड करणार आहे तुम्हाला माहितीच आहे। तर आता मित्रांनो इथे बघू शकता ह्या फोटोवरती तुम्हाला इथे स्क्रीनवरती बघू शकता डोक्यावरती जे काही इमोजी दिसत आहेत ते इमोजी कसे ॲड करायचे हे सांगतो। त्यासाठी तुम्हाला आपले जे काही अलर्ट मोशनचं ॲप्लिकेशन असणार आहे याला तुम्हाला ओपन करायचं आहे। अलर्ट मोशनला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो जे काही प्लसचा आयकॉन असतो आपला सिम्पली या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। 9:16 रेशो म्हणजे सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो कोणता फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करणार आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे।
तर एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला. हा फोटो मी ते सिलेक्ट केला आहे. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो, तुमचा जर फोटो फिल स्क्रीनला नसेल तर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून त्याला फिल स्क्रीनला सेट करायचं आहे. नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून. आता मित्रांनो, जे काही क्राऊनचे ती म्हणजे PNG आहे ते तुम्हाला मी 5-6 PNG प्रोव्हाइड केले असतील. त्यातली जी PNG तुम्हाला आवडेल ती PNG या ठिकाणी ॲड करायची आहे. मोहन ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपरलीरित्या आपल्या जे काही म्हणजे फोटो असणार आहे त्या फोटोवरती व्यवस्थितरित्या इथे सेट करून घ्यायचे. ओके, रोटेट वगैरे तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता, फक्त प्रॉपर्स ॲड करा. नंतर तुम्हाला इथे शेअरवरती क्लिक करायचं आहे, करंट फ्रेम याचं PNGचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही फोटो तयार झाला आहे याला तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि सेव्ह करून घेतल्यानंतर आपलं जे काही कॅपकट आहे या कॅपकटला ओपन करून नंतर हा जो काही फोटो तुम्ही रिप्लेस करणार आहे म्हणजे ह्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली जो काही रिप्लेसचा टूल दिसतो या रिप्लेसवरती क्लिक करायचं. जो काही आता फोटो तुम्ही अलर्ट मोशनमधनं सेव्ह केला त्या फोटोला इथे सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, ज्या काही PNG आहे म्हणजे जो काही फोटो आहे ते PNG आपले ॲड झालेत. आता मित्रांनो, हे तुम्हाला डायरेक्ट दिसणार नाही, हा फोटो तुम्हाला नुसतं सिम्पली फोटो दिसेल. आता तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे मी फोटो इफेक्ट डिलीट करून दाखवतो. या प्रकारचा फोटो दिसला. आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काही आपला प्रॉपर जिथे बीट आहे या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये इफेक्ट लोड झाल्यानंतर तुम्हाला स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं मिरर थ्री लेअरचा इफेक्ट ॲड करून हे जे काही 3 लेअरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला आपल्या बीटपर्यंत ठेवायचा आहे. बीटपर्यंत ठेवल्यानंतर मित्रांनो व्यवस्थितरित्या बघा, बीटपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर एकदम 0 करून घ्यायचं आहे आणि व्हर्टिकलमधनं प्रॉपरलीरित्या मित्रांनो मात्र हा जो काही फोटो आहे त्याला व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे बघू शकता मी ॲडजस्ट केलं. आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जे काही 6 सेकंद आहे प्रॉपर या 6 सेकंदवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बटरफ्लायची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि बटरफ्लायज इथे काहीतरी इफेक्ट आहे बघा, बटरफ्लाय ड्रीम, तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो आपल्याला कुठेपर्यंत ठेवायची आहे बघू शकता. जी काही 9 सेकंदाच्या पुढची आपली बीट आहे तिथेपर्यंत तुम्हाला अशी ड्युरेशन ठेवायची आहे. नंतर मित्रांनो 9 सेकंदाच्या पुढचा जो काही फोटो आहे या म्हणजे बीट आहे या बीटपाशी तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर सुपर लार्ज स्पॉटचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर ड्युरेशन पुढे जाईल ते आपल्या फोटोपर्यंत तुम्हाला ठेवायचे म्हणजे जिथेपर्यंत बीट आहे तिथेपर्यंत ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो 12 सेकंदाची जी काही बीट आहे 12 सेकंदाच्या पुढची म्हणजे ह्या 2 छोट्या बीट मग नंतरची जी काही बीट आहे हे बीट पशी यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आपली जी काही बॉडी इफेक्टची कॅटेगरी आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगचं सेक्शन तुम्हाला सिलेक्ट रेनबो एज नावाचा जो काही पहिला इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे. रेनबो एज ॲड केल्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या म्हणजे फोटोपर्यंत तुम्हाला ठेवायचे. नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे म्हणजे सुरुवातीला म्हणजे त्या फोटोच्या एकदम स्टार्टिंगला 12 सेकंदवरच्या. इथे आल्यानंतर नंतर तुम्हाला ट्रेंडिंगची कॅटेगरी आपली जी काही बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगची कॅटेगरी आहे इथनं तुम्हाला बटरफ्लाय विंगचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील आपल्या फोटो म्हणजे फोटोपर्यंत ठेवायची आहे. फोटोपर्यंत ठेवल्यानंतर जे काही कलर वगैरे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला सगळं काय माहीत आहे. आता मित्रांनो कुठे यायचं आहे बघू शकता, हा जो काही दुसरा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे तो ॲड करण्यासाठी आपल्याला प्रॉपर कुठे यायचं आहे बघू शकता ह्या पोझिशनला 13 सेकंदाच्या. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटतो, तो इफेक्ट ॲड करून सिम्पली ओकेवरती क्लिक करायचा आहे. आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. तर सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.